सो यहाँ पे जिंदगी में सुख करने आया है हम लोग, और ये बहुत सो रहा है, इसको उठाया नींद से और फोटो वोटो खींच रहे हैं. इट्स वेरी गुड टू बी हियर. थायलंडमधील टायगर किंगडमची स्थापना 24 मार्च 2008 रोजी चांगमाई येथे झाली. परंतु असे म्हटले जाते की एका ऑस्ट्रेलियन प्रवासीला त्यावेळी भव्य भागांच्या जवळ जायचं होतं. त्याने तशी विनंती केली, म्हणूनच ती विनंती मंजूर झाली आणि त्यानंतर याचे रूपांतर एका विशिष्ट प्राणी संग्रहालयामध्ये झाले. तेव्हापासून टायगर किंगडम पशुचकमकींसाठी जगातील अग्रगण्य सुविधा बनली आहे. हे एक प्रेक्षणीय स्थळ आहेच आणि ह्याचीच दुसरी शाखा फुकेत येथे 1 जुलै 2013 रोजी उघडली गेली. तेथे माझा जाण्याचा योग आला, म्हणून आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी करतो. पण व्हिडिओ पाहत असताना आमचे जीवा स्टुडिओज हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओजचे अपडेट्स नक्कीच मिळतील. अजून एक गोष्ट म्हणजे अलीकडेच चांगमाई येथे टायगर किंगडम लर्निंग सेंटरची स्थापना सुद्धा झाली आहे. तिथे पर्यटकांना अनन्य शिक्षणाद्वारे संवर्धन हा अनुभव द्यायचा माणस टायगर किंगडमचा आहे. चला तर मग फुकेट येथील टायगर किंगडमचा माझा अनुभव तुम्हाला सांगतो. मित्रांनो, आपण इकडे फुकेटच्या टायगर किंगडम मध्ये आलेलो आहोत आणि अशा वेगवेगळ्या वाघांसोबत आहोत. पैसे जास्त आहेत, महत्वाचं आहे आणि जिंदगी वसूल करण्यासाठी इकडे एकदा तरी आलंच पाहिजे. बघू शकता हा एक स्मॉल टायगर आहे की जो 9 महिन्याचा आहे आणि इतक्या जवळ बसून थोडस झोपाळू आहे. आता काय चालतंय, खाऊन खाऊन सुस्त वगैरे दिसत थोडेफार, पण मजा येते इकडे, त्यामुळे जिंदगी बसून करतो. मला हा व्हिडिओ मुद्दामून काढला की तुम्ही सुद्धा हा व्हिडिओ बघून इकडे यावं, फुकेटला थायलंड मध्ये यावं, फिरावं आणि मजा करावी. तर मग मित्रांनो, जर तुम्ही थायलंडला गेलात तर नक्कीच टायगर किंगडमला भेट द्या. आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. आणि जर आवडला असेल तर इतरांना हा व्हिडिओ नक्की शेअर सुद्धा करा, त्याने आम्हाला नक्कीच मदत होईल. धन्यवाद. थँक्यू.